उरन लाल ब्रिगेड संगठन के युवा कार्यकर्ता कैलाश मोरेश्वर भुईर के माध्यम से 10वीं एवं 12वीं कक्षा के गुणवान विद्यार्थियों का सत्कार एवं नोटबुक वितरण कार्यक्रम का आयोजन इतवार को डाउर नगर में किया गया था। इस कार्यक्रम के लिए मुख्य अतिथि के रूप में माननीय विवेक पाटिल को आमंत्रित किया गया था। तो इस अवसर पर उरन तालुका सचिव महादेव घरत, प्रोफेसर एलबी पाटिल, रायगढ़ श्रमिक एकता संगठन के सचिव रवि घरत, नरेश म्हात्रे, कैलाश भुईर आदि गणमान्य सहित विद्यार्थी, अभिभावक एवं ग्रामवासी उपस्थित थे। कार्यक्रम के दौरान अलीबाग नगर परिषद की पूर्व नगराध्यक्ष नमिता नाइक को श्रद्धांजलि अर्पित की गई। इस अवसर पर अपनी भावनाएं जाहिर करते हुए माननीय विवेक पाटिल ने विद्यार्थियों को मार्गदर्शन किया और विद्यार्थियों को मेहनत और लगन से काम करने की सलाह दी। जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपण खूप अभ्यास केला पाहिजे, आपण खूप शिकलं पाहिजे आणि नुसतं शिकून चालणार नाही। आता आपल्याला नुसतं शिकून चालणार नाही। आज आपण बघतो सध्याची शैक्षणिक जी काय पद्धती आहे आणि त्या शैक्षणिक पद्धतीमधनं कारखान्यामध्ये तयार व्हावे तसं बी ए बी एस सी विकास व्हायला बी ए बी एस सी विकास होऊन आज नोकरी मिळत नाही अशा प्रकारची परिस्थिती आपण तर त्या ठिकाणी आपल्या शिक्षणाबरोबर अजून ह्या विभागात ज्या पद्धतीचा कामगार वर्ग लागणार आहे तशा प्रकारचं शिक्षण आपल्याला घेणं गरजेचं आहे। कैलास भोईरांचं अभिनंदन अशासाठी केलं की शेतकरी कामगार पक्ष हा राज्यातला पहिला एकमेव पक्ष आहे का त्या पक्षानं ट्रेनिंग आणि एम्प्लॉयमेंट अशा प्रकारचं एक नवं आपलं पक्षाच्या वतीनं एक नवीन शाखा त्या ठिकाणी सुरू नवीन एक आपण त्याच्यामध्ये कामकाजाची पद्धत निर्माण केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण तुमच्यासारखे जे काही तरुण आहेत ज्या काही तरुणी आहेत त्यांना एक विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षण देण्याची सुरुवात शेतकरी कामगार पक्षानं सुरू केली आणि हे सुरू करत असताना मी अतिशय अभिमानानं सांगेन की या विभागाचा विधानसभा प्रतिनिधी म्हणून शिडकोच्या माध्यमातून आपण या विभागामध्ये शिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत त्यांची जी मुलं आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी शिडकोच्या खर्चानं प्रशिक्षण दिलं पाहिजे ही मागणी मान्य करून घेण्यामध्ये आपण यशस्वी झालो। मध्यंतरी माझ्या वर्तनच्या सहीनं आपण एक जेएनपीटीला पत्र दिले त्या ठिकाणी जेएनपीटीला सांगितलंय की ज्या पद्धतीनं शिडकोने केलेलं आहे त्याच पद्धतीनं जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा स्टायपेंड मिळालं पाहिजे आणि त्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली पाहिजे। इस दौरान उपस्थित गणमान्यों के हाथों विद्यार्थियों को सम्मानित किया गया।